दुसऱ्या हाताने त्यांनी मला मारलं आणि पुन्हा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात आमची सगळ्या लोकांनी जाऊन त्याला धरलं. चौकशी करत आहे, सगळ्यांना काळजी वाटत आहे. एकतर आता राजू भाऊ आज आमच्यासोबत नाही आहेत, माझ्या दोन लहान मुलं आहेत, आमच्या आई आहे सुद्धा. आपण आणि देवेंद्रजी बसलेले होते, आपण सांगणार होतात रात्री 1:30 काय झालं. देवेंद्रजींनी हात जोडले आणि विषय अर्धवट थांबवला. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. राज्यभरामध्ये लोकप्रतिनिधींवर प्राणघातक हल्ला होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आदित्य ठाकरे यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर आता डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्यावरती देखील हल्ला झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केलेला आहे. हे सगळं प्रकरण काय होतं याबाबत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत विधान परिषदेचे आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव आहेत. ताई, दुसऱ्यांदा तुमच्यावरती हल्ला झालेला आहे. पहिल्या वेळेस जेव्हा पेडगावला मागे काही दिवसांपूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्ये हा विषय होता, तेव्हा एक सभा चालू होती, 500 लोक बसलेले होते त्या गावातले आणि ते लांब अंतरावरून एकाने एक गोटा हातात घेऊन प्रयत्न केला होता, पण त्याला त्वरित कार्यकर्त्यांनी पकडून बाजूला काढलं आणि त्यावेळेस आमच्या तेवढं लक्षात आलं नाही की काही आपण गुन्हा दाखल करावा, किंवा आम्ही त्यावेळेस दुर्लक्ष केलं. पण काल रात्री जेव्हा मी एका छोट्याखानी सभेमध्ये काही महिला पुरुष 150-200 महिला पुरुष होत्या, त्यांच्याशी मी संवाद साधत होती आणि तो हल्लेखोर म्हणजे जवळजवळ मी 3-4 गावातून जाता जाता येत होती, तो माझ्या मागे मागेच होता आणि त्या गावात शेवटी त्यांनी रात्री 8-8:30 संधी साधली आणि मागून गॅप बघून तो अंधारात आला आणि त्यांनी मागणं माझ्यावरती हल्ला केला. तर त्याच्यामुळे थोडंसं आता सतर्क राहावं लागेल इथून पुढे. ताई, तुम्ही तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे की सापड बुक्यांनी मारलेलं आहे, गळावरती देखील आहे, नेमकं काय कुठे मारण केली त्याने? तो मागून आला. मागून येऊन आधी त्यांनी माझ्या मानेला पकडून त्यांनी ओढलं मला. दुसऱ्या हाताने त्यांनी मला मारलं आणि पुन्हा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात आमची सगळ्या लोकांनी जाऊन त्याला धरलं. ताई, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत चाकणकर, यांनी देखील ट्विट केलेलं आहे. आपल्याला कुणाकुणाने फोन केलेला आहे की संपर्क केला आहे? सुप्रियाताईंचाही फोन आला होता. ॲक्च्युली हो, काल रात्री सुप्रियाताईंचा आला होता, चाकणकरताईंचा आला होता, बऱ्याच मंडळींचा फोन आला होता काल आणि अजूनही येत आहे. चौकशी करत आहे, सगळ्यांना काळजी वाटत आहे. एकतर आता राजू भाऊ आज आमच्यासोबत नाही आहेत, माझ्या दोन लहान मुलं आहेत, आमच्या आई आहेत आणि ह्या परिवारामध्ये आता जे काही करता धरता हे स्त्री पुरुष जे काय ते मीच आहे, त्याच्यामुळे सर्वांना काळजी वाटणं स्वाभाविक. तक्रार तर दाखल झालेली आहे, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, पण राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे जे गृहमंत्री आहेत, त्यांना काही तुम्ही बोलला आहात का? त्यांच्याशी काही संपर्क साधलाय का? नाही, गृहमंत्र्यांशी माझं बोलणं झालेलं नाही. काल सुप्रियाताईंचा जेव्हा फोन आला होता तर त्यांनी सांगितले की मी देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलते आणि नक्कीच यावरती उपाययोजना आणि सगळ्या गोष्टी आणि कशा पद्धतीनं महिला ह्या महाराष्ट्रामध्ये आजही अनसेफ आहेत त्याबद्दल मी त्यांना कारवाई करायला सांगते आणि गुन्हेगाराला जास्तीत जास्त आणि कडक शिक्षा होईल जेणेकरून पुढे कोणी अशी हिंमत करणार नाही, असं त्या बोलल्यात. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही आवाहन करू इच्छाल का? काय सांगाल तुम्ही? मुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छिते की साहेब, आमचं हिंगोली जिल्ह्यामध्ये काय चाललं आहे, आपण त्या दिवशी जेव्हा सरकार स्थापन झालं त्या स्पीचमध्ये सुद्धा आपण आणि देवेंद्रजी बसलेले होते, आपण सांगणार होतात रात्री 1:30 काय झालं. देवेंद्रजींनी हात जोडले आणि विषय अर्धवट थांबवला, म्हणजे आपल्याला माहितीच आहे आमच्या हिंगोली जिल्ह्यात काय चाललं होतं आणि ते सगळं बंद झालं असतं ते पुन्हा त्यांना ताकद मिळाली, पुन्हा सगळ्या गोष्टी जोमानं सुरू आहेत. त्याच्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काय अवैध धंदे सुरू आहे आणि आज जर महिला प्रतिनिधी माझ्यासारखी इथं अनसेफ असेल तर मग बाकी साधारण महिला, इतर लहान मुलं, बाकीची आमची जनतासुद्धा या लोकशाहीच्या राज्यामध्ये स्वतःला अनसेफ समजणार. आता इथून पुढे खूप जास्त सतर्क राहावं लागणार आहे. जर मुख्यमंत्र्यांनी काळजी घेतली तर ह्या सगळ्या गोष्टी वेळीच थांबू शकतात, आटोक्यात येऊ शकतात. नक्कीच, राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत व राज्याचे गृहमंत्री आहेत यांनी जर वेळेत लक्ष दिलं तर ह्या सगळ्या घटना थांबवता येतील, अन्यथा हे सगळं प्रकरण जे आहे ते वाढत जाणार आहे. आणि हा नेमका हल्ला कुणी केला, त्याच्या मागे नेमकं कोण होतं, याचा देखील शोध घेण्याची मागणी डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी केली आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली.
राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.